तर हाय सर्वांना, कसे आहे सगळे? मस्त ना? तर आज की आदामची ॲनिव्हर्सरी तुम्हाला सांगितलं होतं त्यांच्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला कळायलंय. तर मी आज काहीच नाही आवडलं, मेकअप वगैरे काही नाही केला. पण आत्ता आम्ही चाललो बाहेर केक आणायला, तर आत्ता मी मेकअप करणार आहे. तर चला मग मी मेकअप करते आणि कसे दिसते नक्की सांगा कमेंटमध्ये. चला चला, माझा मेकअप झालेला आहे. तर आम्ही चाललेलो आहे आत्ता केक आणायला. तर कशी दिसते मी सांगा साडीमध्ये? खूप दिवसांनी मी आज साडी घातली होती आणि त्याच्यावरती मास्क पण लावला होता. आणि हे बघा, प्रांजल बाय बोलतीये, हे प्रांजलला घेऊन पुढं चालले तर मी त्यांच्या पाठी, कारण मला चालणं होत नव्हतं, जात होते. तर चला मग आम्ही चाललोय केक आणायला. संध्याकाळचं वातावरण किती छान वाटतंय फिरण्यासाठी. खूप दिवसांनी मी बाहेर आले होते, कारण मला आता कंटाळ येतो बाहेर यायचा. नाही तर मी रोज माझी चक्कर असायची बाहेर जाण्यासाठी, पाणीपुरी खाण्यासाठी वगैरे वगैरे. तर चला मग जाऊया. प्रांजल किती एन्जॉय, प्रांजलला खूप आवडतं बाहेर फिरायला. आणि चालले त्यांचा हात पकडून असतं देखील. तर चला पुढे, केक तो शॉप आहे. तर चला तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे कपड्याचं शॉप आहे आणि तसं समोर दिसलं का तुम्हाला केकचं डिझाईन? तर आम्ही तिथनं केक घेतला. चला मग केकच्या दुकानात आपण शिरूया. हे बघा किती छान छान केकचे डिझाईन. असं वाटत होतं कोणता केक घेवा. तर खूप सारे इथे केक होते, वेगवेगळ्या फ्लेवरचे होते, वेगवेगळ्या डिझाईनचे होते. पण आम्ही ठरवलं होतं प्रांजलला जो आवडेल केक तोच घ्यायचा. मग प्रांजलनी जो चॉईस केला आम्ही तोच केक घेतला होता. तर किती छान छान डिझाईन आहे. मला तर केक खूप आवडतो खायला. मला एवढे सर्व केक दिले खायला तरी मी खाऊ शकते. आणि सर्व तिथले बेकरी प्रोडक्ट पण खाऊ शकते. आणि मला बेकरीतले प्रोडक्ट खूप आवडतात खायला. तर चला मग, तुम्हाला यातला कोणता केक आवडला? रेडवाला, चॉकलेटवाला? आता का ह्यू प्रांजलने केक चॉईस केला होता, तर हा केक फिक्स झाला. हे बघा, मी खूप दिवसांनी साडी घातली होती. कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि साडीची पिन पण बघा कशी आल्या. मला सारखी असं सावरावं लागत होती, पिन खाली येत होती. आणि उशीर पण झाला होता, 9:30 होते केक आणायला. आणि यांची खूप घाई चालली होती माझ्या पाठीमागं. बायकांचा मेकअप म्हटल्यानंतर त्यांना अर्धा एक तास मेकअपला द्यावाच लागतो. केक घेतलेला आहे. तर प्रांजल इकडं माझा पीत होती, कारण तिला बेकरीमध्ये गेल्यानंतर पहिलं ते माझा घ्यावा लागतो, नाही तर रुसून बसते ती. ते बघा कशी माझा दाखवते. तर चला मग, यांनी मास्क नव्हता लावला. मी मास्क लावला होता, प्रांजलने पण मास्क नव्हता लावला. आणि मुंबईमध्ये आजकाल कुणीच मास्क घालून जात नाही. मीच व्यक्तीचा माझा मास्क दिसत होता तिथं. प्रांजल शेजारी चप्पल तर शॉप होतं, तर बोलली चप्पल घ्यायची मला, तर त्याच्यामुळे ती रुसून बसली होती. ती चप्पल घ्यायची, ती बाहेर गेली ना, तिला असं वाटतं आपण शॉपिंगला चालू आहे, कपडे घ्या, चप्पल घ्या, कुठं काय घ्या, हेच सारखं चालू असतं. खूप गरम होतं गाडी. पाणीपुरी खात बसले होते, मला नंतर शेवपुरी आणून दिलेली त्यांनी. तर शेवपुरीला तोंडाला पाणी सुटलं, कारण खूप दिवस झालं मी पाणीपुरी शेवपुरी खातच नाही, कारण डॉक्टरांनी सांगितलं खायचं नाही, खायचं नाही. तरी मी खाल्लं आहे काल आणि खुकला आलं थोडासा मला ते खाऊन. काय करणार, जिभेचे चोचले पुरावे लागतात बाहेर गेल्यावरती. तर चला मग मी खाते शेवपुरी. पटकन ये हातामध्ये, पटकन ये, पटकन ये हातात नव्हती. हा फायनली गेली तोंडात. अरे लय भारी मज्जा वाटली मला ती शेवपुरी खाऊन. प्रांजल रुसलेलीच होती, तर तिचा रुस काढत होते मी, कारण ती बाहेर गेल्यावरती अशीच परेशान करून टाकते मला. चला, तिला चारलेली एक शेवपुरी, तर तिला तिखट लागली ती, त्याच्यामुळे काही तिने खाल्लीच नाही, सर्व मी संपवून टाकली. खूप छान होती. वाव, लय भारी लागली मला, खूप आवडली. आणि बाहेर गेल्यावरती मी शक्यतो
पाणीपुरी किंवा शेवपुरीच खाते. तर आम्ही केक घेऊन घरी चाललो आहे. तर प्रांजल बघा, आलो आहे लिफ्टच्या, तिथं आलो आहे. आता लिफ्टचं वाट बघावं लागते आहे. आणि किती वेळा मायावरती लिफ्ट होती? चौथ्या मायावरती लिफ्ट होती. तर मी बटन दाबले, तिसऱ्या मायावर आली. आता दुसऱ्या मायावरती खूप कंटा येतो लिफ्टचा वाट बघायचा, कारण थकले होते पाय माझे खूप चालून चालून. चला फायनल लिफ्ट आली, आम्ही आता लिफ्टमध्ये चाललो आहे. चला दोन नंबरचं बटन दाबले, कारण आम्ही दुसऱ्या मजल्यावरती राहतो. तर आलो आहे बाहेर. आता बाहेर बघा, समीक्षाचे फ्रेंड लोक थांबले होते. कधी केक घेऊन येतील अंकल, काकू, असं सगळे. कारण समीक्षाने सांगूनच ठेवलं होतं आज अंकलचा आणि काकूचा ॲनिव्हर्सरी आहे म्हणून. आणि लहान मुलांना. आणि इकडं बघा ताई, आणि ताई बिर्याणी बनवत होत्या. हाय बोला सर्वांना. तर ताईंनी हाय बोललेलं आहे. तर बघा ताईंनी किती छान मेकअप केलेला आहे. आणि ताई बिर्याणीची तयारी करत होत्या, कारण खूप उशीर झाला होता. 10:30 वाजले होते. आमचे पप्पा 9:45 आले होते. तर गरम पण खूप होत होतं. तर ते बघा 10:30 वाजले, तेवढ्या उशिरा कुणी बिर्याणी बनवतं का? नाही, आम्ही बनवतो. तर चला मग आता केक कापण्याची तयारी होती. तर चला मग प्रांजल बघा कशाने कसं विचारते. तर हे बघा कसे व्हिडिओमध्ये येत नाही त्यांना, कारण व्हिडिओमध्ये यायला अजिबात आवडत नाही. तर चला मग मी वाट बघते केकची. तर इकडं ताई केकला डेकोरेशन करत होत्या, मेणबत्ती वगैरे लावत होत्या. आणि मी माझी शूटिंग चालू होती मोबाईलमधली. तर झाला होता केक कापून आमचा झाला होता. तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहिजे असेल तर त्यांच्या आय डीवरती बघायला भेटेल. तर कसा झाला बर्थडे? सांगा की गिफ्ट नाही घेणार? गिफ्ट नाही म्हणते ते. काय घेणार सांगा ना. तर 1-2 दिवसाने मला गिफ्ट भेटणार आहे. तर कळेनच तुम्हाला काय गिफ्ट घेतलंय ते, पण त्यांना माहिती मला काय पाहिजे. तर 1-2 दिवसांनी अॅनिव्हर्सरी तर गिफ्ट भेटेल. तर त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला आणि सर्व कसं साजरा झाला आमचं अॅनिव्हर्सरी, हे ताईंच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. डायरेक्ट गिफ्ट घेऊन बाय, गुड नाईट.